शहरातील गाळेधारकांबाबत शासनाने काढलेला आदेश पालिका सभेकडे माहितीस्तव सुद्धा पाठवणार नाही. 30 दिवसांनंतर पालिका आदेशाची अंमलबजावणी करेल असं पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितलं. सोलापूर महानगरपालिकेच्या मेजर आणि मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेनं केलेला ठराव शासनानं रद्द करून गाळ्यांची फेरनिविदा काढून बाजारभावाप्रमाणे भाडेवाढ करावी असा आदेश शासनानं काढला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनानं प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी काही म्हणणं मांडायचं असल्यास 30 दिवसांची मुदत दिली आहे. याबाबत बोलताना प्रभारी सभागृह नेते नागेश वल्याळ म्हणाले की फेरलिलाव काढण्यास आमचा विरोध राहणार आहे, शिवाय बाजारभावाप्रमाणे भाडेवाढ करणंही योग्य होणार नाही. तसं झालं तर शहरातील व्यापार बुडेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करणं हे अन्यायकारक ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रथम तर बोर्डात जो विषय झाला सर्वसाधारण सभेत त्यामध्ये उपसूचना मंजूर करण्यात आली होती गाळ्यांच्या प्रश्नात आणि ते आज हिताचा नाही म्हणून आयुक्तांनी विखंडित करायला शासनाकडे पाठवल्यानंतर तो विखंडित इकडे आलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा शासनाचं धोरण एवढंच असणार आहे की ज्यांना महापालिकेला उत्पन्नाची बाजू बघूनच ते विखंडित केला असावं. आम्ही सुद्धा व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे आणि व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीनं भाडे वाढला आणि बाकीचं डिपॉझिटच्या ह्याला संमती दिलेली आहे पण यामध्ये आम्ही सुवर्णमध्ये आयुक्तांशी बसून काढण्याचा प्रयत्न करतात. व्यापारी येणार आहेत आणि व्यापाऱ्यांशी महापौर आता अहमदाबादला आहेत आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅनशी थोडी चर्चा झाली याबाबतीत आणि या सगळ्यांच्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार नक्की असणार आहे. ते देय धोरण काय असतील या सोलापूरच्या स्तरावर मिटवण्याचा प्रयत्न करणार. जर जमलं नाही तर नगरविकास खात्याच्या संबंधित मंत्रीकडे आम्ही 100% त्याचे पाठपुरावा करून त्यांच्याशी बैठक लावून त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल किंवा रेडी रेकनर आणि बाजारभावाचा जो फरक आहे या दोन्हीमधला काय फरक आपल्याला यात ठरवता येईल आणि तो जेणेकरून व्यापाराला ह्या गोष्टीचा त्रास आणि बर्डन पडू नये या हिताचा आम्ही निर्णय घेणार. दरम्यान आम्ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहोत. यासाठी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन रेडी रेकनर आणि बाजारभाव यामधील फरक काढून सुवर्णमध्य साधणार आहोत जेणेकरून महापालिकेलाही उत्पन्न मिळावं आणि व्यापाऱ्यांवरही अन्याय होऊ नये यासाठी आयुक्तांशी चर्चा करून हा विषय नगरविकास मंत्र्यांना सांगून मार्गी लावण्यात येणार असल्याचंही प्रभारी सभागृह नेते नागेश वल्याळ यांनी सांगितलं. जेव्हा आले त्या आढावा बैठक मध्ये मान्य महापौर असतील किंवा सहकार मंत्री सगळे उपस्थित होते त्यावेळेस असं म्हटलं की व्यापाऱ्यांच्या पाठीची सरकार 100% आणि या गाळ्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या गाळ्या प्रत्येक ठिकाणी शहरात आहेत आणि त्यामध्ये आपण धोरण ठरवतोय जेणेकरून जुना व्यापारी त्यात कुठल्याही गोष्टी त्याच्यावर अन्याय होऊ नये पण ह्याच्यामध्ये एक मध्यमार्ग काढून एक पॉलिसी ठरवतोय जेणेकरून परत त्याची मुदतवाढ कसं करता येईल आणि त्याच्या पोटी आपल्याला कुठल्या पद्धतीनं आपल्याला डिपॉझिट म्हणा किंवा बाकीच्या बयाना रक्कम आपण घेता येईल त्या माध्यमातून करून RR असं म्हटलंय ते रेडी रेकनरप्रमाणे आपण आकारण्याचं एक धोरण आपण करणार आहोत असं त्याने आम्हाला आश्वासन केलं होतं. या माध्यमातूनच आम्ही व्यापाऱ्यांनी परत एकदा नगरविकास खात्याकडे मंत्रींकडे पाठपुरावा करणार आहोत जेणेकरून या व्यापाऱ्यांना त्यांच्या गाळ्या त्यांच्याकडेच राहावं आणि महापालिकेचंच हित सुद्धा आणि एक मोठ्या प्रमाणात जे नुकसान महापालिकेला गाळ्याच्या वतीने होत आहे ते आपण पूर्तता करून देण्याचा प्रयत्न करतो. इकडे महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे शासनाच्या आदेशावर ठाम आहेत. शासनानं जो आदेश दिला आहे त्याचप्रमाणे आपण अंमलबजावणी करणार आहोत. शिवाय हा शासनाचा आदेश महापालिका सभेकडे माहितीस्तवही पाठवणार नाही. 30 दिवसानंतर आपण कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरात महापालिकेच्या मालकीचे 1386 मेजर आणि मिनी गाळे आहेत. मुदत संपलेल्या या मिनी आणि मेजर गाळ्यांना रेडी रेकनरप्रमाणे भाडेवाढ करावी तसंच लिलाव प्रक्रिया न करता मुदतवाढ द्यावी असा सर्वसाधारण सभेचा ठराव शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र शासनानं हा ठराव रद्द करून कलम 79D महापालिकेच्या मालकीची कोणतीही मालमत्ता भाड्यानं देताना त्याबाबतचं अधिमूल्य भाडं हे चालू बाजारभावापेक्षा कमी असता कामा नये अशी तरतूद आहे. बाजारभावानुसार दर घेण्यासाठी फेरलिलाव हाच पर्याय आहे. त्यानुसार गाळेधारकांवर कारवाई करण्यात येणार असून 30 दिवसानंतर शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार असंही आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितलं.